UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार. नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजित पवार यांचा निशाणा. मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन. शरद पवार यांनी मुलासारखा पुतळ्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवार यांची टीका. पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाड यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. शरद पवार यांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल. तर अजित पवारांचं विधान धक्कादायक अशी प्रतिक्रिया. काकांच्या पाठीत सुरा खुपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ. त्यांनी बहिणीला सुद्धा छळलं. जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात गौतम अदानी यांचा हात. संजय राऊतांचा आरोप. 2019 भाजपसोबत जाण्यासाठीच्या बैठकीत अमित शहा, फडणवीस, शरद पवारांसह गौतम अदानी देखील असल्याचा अजित पवारांचा गौप्यस्फोट. गौतम अदानी यांचा राजकारणाची काडीचा संबंध नाही. विधानसभेआधी धचा माग करण्यात आला. आधी कबुली देऊन नंतर अजित पवारांचं घुमजाव. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात गौतम अदानी यांचा हात. संजय राऊतांचा आरोप. तर सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनीच केला. उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी. फक्त कपडे आहेत, युरिन पॉड देखील नाही. शिंदेचा ठाकरेंना टोला. गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी. केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर. गोवा महाराष्ट्र बॉर्डरवर गाडी अडवल्यामुळे ठाकरे संतापले. गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करताना इन्सुली चेक पोस्टवरील प्रकार. चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही. त्यांचा अहवाल महाविकास आघाडी काळातलाच. देवेंद्र फडणवीसांचा आरोप. अनिल देशमुखांना केवळ गुंतवण्याचा डाव होता. फडणवीसांच्या आरोपावरून जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका. मैं बनिया का बेटा हूं, पूरा हिसाब लेकर आया हूं. महाविकास आघाडीवर घोटाळ्यांचा आरोप करत अमित शहांचा उद्धव ठाकरे शरद पवारांना इशारा. तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही. अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा. तर मोदी वक्फ बोर्डाचा कायदा बदलणारच, शहांनी ठणकावलं. आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलघेवडे कोण? कणकवलीमधील सभेतून उद्धव ठाकरे यांची राणे पिता पुत्रांवर टीका. विधानसभा निवडणुकीत अजित पवार किंग मेकर होतील. आम्ही आमच्या अटी शर्थींवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार, नवाब मलिकांचं वक्तव्य. शरद पवारांचा फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा. सर्वोच्च न्यायालयाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीला निर्देश. मी जर मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो तर ते किरकोळ लोक माझं काय करणार? सत्तारांचा अप्रत्यक्षपणे रावसाहेब दानवेंना आव्हान. हिंगोलीमध्ये प्रचारासाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या गाड्यांवर दगडफेक. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी गावातली घटना. दगडफेक कुणी केली याचा तपास सुरू. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज तिसरा T20 सामना. टीम इंडियाकडून कमबॅकच्या आशा. रात्री 8:30 सामना सुरू होणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.